मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होतो त्यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता दिसते नाही असं काय आता होईल ना योग्य वेळी सगळ्या गोष्टी होत राहतात. चल वाद्यांसोबत जे पोलीस लढतात त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही जात आहेत काय सांगणार काय कार्यक्रम आहे तिथे. मी दरवर्षी जेव्हा पालकमंत्री इकडे होतो त्यावेळेस गडचिरोलीचा विकास हाच एक उद्देश आणि टार्गेट माझं होतं आणि त्याच वेळेस जे काय आपल्या बॉर्डर आपल्या राज्याच्या सीमांचं रक्षण करतात ते जवान जे आपले पोलीस जवान आहेत त्याचबरोबर C60 आहे इतरही लोक आहेत ते आपला जीव धोक्यात घालून कुटुंबापासून दूर राहून या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असतात प्रसंगी जीव धोक्यात घालून. त्यामुळे मी त्यांना दरवर्षी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत होतो पालकमंत्री असताना देखील. आता मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे मी जे काही सुरू केलं आहे ते मी कायम ठेवलेलं आहे आणि मला समाधान आहे आनंद आहे की आपले हे जवान जे आहेत अति दुर्गम भागामध्ये अगदी नक्षलवाद्यांशी लढून त्यांच्यापासून आपल्या राज्याचं आपल्या देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्याही जीवनामध्ये ही काही दिवाळी जी आहे हे चांगले एक प्रकाश घेऊन यायला पाहिजे किंबहुना त्यांना देखील आपल्या या सण उत्सवांचा आनंद घेता आला पाहिजे हाच एक उद्देश माझ्या मनामध्ये आहे आणि त्यामुळेच मी आज त्यांच्यासोबत भामरागडला आउटपोस्टला जातो आहे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला त्यांच्याशी बोलायला त्यांच्याशी जे काही भेटल्यानंतर एक वेगळं एक समाधान एक आनंद असतो. यामुळे पोलिसांचं मनोबल देखील वाढतं त्यांना एक प्रेरणा मिळते आणि आपल्याला माहीत आहे की या गडचिरोलीमध्ये जो नक्षलवाद जो आहे हा कमी कमी होत चाललेला आहे. या गडचिरोलीचा विकास मूलभूत सोयीसुविधा त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम देण्याचं देखील प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे आणि त्या दृष्टीने अनेक योजना सुरू आहेत आणि त्यामध्ये नक्षलवाद संपवण्या मागे पोलिसांचा मोठा एक मोलाचं योगदान आहे आणि म्हणून पोलिसांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे त्यांना आणखी प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी. शहरी नक्षलवाद एक मोठं आव्हान आहे सध्या राज्य सरकार. बिलकुल शहरी नक्षलवादावर देखील सरकारचं लक्ष आहे आणि नक्कीच जसं हा नक्षलवाद याचा बिमोड करायचा आहे तसंच शहरी नक्षलवादावर देखील नाही असं काय आता होईल ना योग्य वेळी सगळ्या गोष्टी होत राहतात. सीएम साहेब राजू पाटील बोललेले आहे की आमची मनं जुळलेले आहे फक्त वरिष्ठांची तारं जुळले तर सगळं काही चित्र क्लिअर होईल दिवायचं. मनसे जामोदच्या निमित्ताने तिन्ही पक्ष एकत्र आले होते मनसे तुमचा पक्ष आणि भाजप त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की नवीन युती तयार होती. दिवाळीमध्ये आम्ही गेलो होतो राजसाहेबांनी आम्हाला मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना बोलवलं होतं. दिवाळीचा सण एक आनंदामध्ये यावर्षी राज्यामध्ये साजरा होताना आपण पाहिलेला आहे ते एक कुठली राजकीय त्यामध्ये चर्चा नव्हती एक आपले सण उत्सव एवढी चर्चा होती. सरकार बरखास्त करू म्हटलं नाना पटोले म्हटले की सरकार बरखास्तची मागणी करू आम्ही आता या आता हे भाषा हास्यास्पद आहे कारण आज राज्यामध्ये एक थंपिंग मेजॉरिटी असलेलं एक स्पष्ट आणि भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झालेलं आहे आणि 3 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 72 मोठे निर्णय घेतलेले आहेत राज्याच्या हिताचे निर्णय घेतले त्यामुळे त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 397 म्हणजे सगळ्यात नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्ष आमचा बाळासाहेबांची शिवसेना 243 सरपंच इतर जे काही आहेत ते येऊन भेटतायत तो आकडा आणखी वाढेल असं जे काही मताधिक्य या सरपंच ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाले त्यामुळे धडकी भरलेली आहे त्यामुळे विरोधी पक्ष बोलत असतं बोलू द्या ते बोलत विरोधी पक्ष टीका करतायत आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ. परतीच्या मान्सूनने प्रचंड नुकसान झालं त्यासाठी काही वेगळं विशेष पॅकेज परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान जे आहे त्याचे देखील पंचनामे युद्ध पातळीवर करायला सांगितलेले आहेत ते निकषात बसू अथवा न बसू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हे शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. अतिरिक्त विशेष पॅकेज असेल
आता आम्ही पंचनामे करायला सांगितलेले आहेत. विशेष म्हणजे एनडीआरएफच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीचं नुकसान आम्ही दिलं आहे. त्याचे हेक्टर वाढवलेले आहेत. इतरही जे निकषात बसत नव्हतं त्यालाही आम्ही निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार. पूर्व विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं गेल्या काही दिवसात ग्रामपंचायत निवडणुकामध्ये. महामंडळ किंवा मंत्रीपदक वाटपामध्ये पूर्व विदर्भ किंवा विदर्भाचा विचार केला जाईल का तुमच्या पक्षाकडनं? सगळ्यांचाच विचार केला जाईल. समृद्धी लवकरच आपण शिर्डीपर्यंत ओपन करतोय लोकांसाठी आणि त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास देखील लोकांचा. नोव्हेंबरच्या कोणत्या तारखेला समृद्धी? नोव्हेंबर मध्येच होईल. थँक्यू सर. एक सेकंड. थँक्यू.